पॉलिटिकल ड्रामा आहे, एका लहान मुलाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आहे. त्याला वेगवेगळे रोल करायला आवडतात, त्यामुळे हा वेगळा रोल होता म्हणून मी केला. बप्पी दादा जास्त पॉलिटिशियन कमी वाटतो ऍक्च्युली. हाय, हॅलो आणि नमस्कार. टाइम महाराष्ट्रामध्ये मी गायत्री घुगे तुम्हा सर्वांचे स्वागत करते. नुकताच खुर्ची या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सर्वांच्या समोर आला आहे आणि चित्रपटातील कलाकार माझ्यासोबत. कसा आहे सर? मस्त, थँक्यू सो मच. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर समोर आलाय, कशी फिलिंग आहे, काय वाटत? खूपच सुंदर फिल्म आहे, पॉलिटिकल ड्रामा आहे, एका लहान मुलाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आहे. सॉलिड ऍक्टिंग केली आर्यांनी. एक वेगळं एक लुक आहे, गाणी चांगली आहेत, लोकेशन चांगली आहेत, स्टोरी मुख्य म्हणजे स्टोरी हिरो या फिल्मची. तर जास्ती काही सांगू शकत नाही, बघा घरा काही सांगितलं तर ते लगेच ते लोकांना कळणार आहे तुकडे सगळं. जेव्हा चित्रपटाबद्दल पहिल्यांदा विचारण्यात आलं, कशी रिॲक्शन होती? चांगली होती. एका ऍक्टरला वेगवेगळे रोल करायला आवडतात, त्यामुळे हा वेगळा रोल होता म्हणून मी केला, आवडलं मला करायला. मग जसं शूटिंग मध्ये सगळे छोटे कलाकार आहेत, म्हणजे तुझ्या वयाचे देखील आहेत, मुळात आर्यन सोबत होता, म्हणजे आर्यन लहान आहे त्याच्यानंतर तू रिप्लेस झालाय मोठा, कसा अनुभव होता काम करत? खूप चांगला होता. आर्यन एक उभरता कलाकार आहे आणि हॅट्स ऑफ टू हिम की त्यांनी जसं ऍक्टिंग केलं, पहिली फिल्म आहे त्याची आणि खूप मनापासून काम केलेलं आहे त्यांनी. आणि होपिंग लॉट ऑफ सक्सेस टू हिम की आणि खूप चांगला पोरगा आहे, अभ्यासात पण हुशार आहे आणि संयम आहे, शांत असतो आणि खूप फक्त छोटा पॅकेट बडा धमाल आहे कम्प्लिटली. चित्रपटाची शूटिंग तब्बल 3 वर्ष चालू होती, म्हणजे मध्ये कोरोना आला, बिग बॉस तुझा बिग बॉसच्या सेटमध्ये गेलास, कसं म्हणजे खूप म्हणजे 3 वर्ष ते लांबलं, कसं म्हणजे? बिग बॉसच्या सेट जायच्या अगोदरच मी शूट करत होतो आणि शेवटचा दिवस होता, आम्ही मला त्याच दिवशी जायचं होतं आणि धावपळ होत होती यांना शूट कम्प्लीट करायचं होतं, त्यामुळे गोंधळ करून आम्ही ते फायनली संपवलं आणि मी पळालो त्या घरामध्ये. व्हेरी एक्सायटिंग टाइम. नक्कीच. एकंदरीत तुझ्याकडे बघितलं तर असं छान असं गोल्ड, म्हणजे आर्यनने देखील पूर्ण असं ते गोल्डचं घातलंय हातात, पण काय अंगठ्यात हे कसं वाटतंय ते एकंदरीत ब्रेसलेट अंगठा परत गळ्यात ते एवढं मोठं कसं वाटतंय कॅरी करायला? आम्ही बप्पी दादा जास्त पॉलिटिशियन कमी वाटतो ऍक्च्युली आणि कोणी सांगलं मला सोनं खरं आहे, त्यामुळे आधी कळलं असं आम्ही पळून गेलो असतो घेऊन. नक्कीच ते चित्रपटात देखील आहे, पण ते कॅरी करताना काही असं म्हणजे बाबा केवढे हे असं टेन्शन वगैरे आलं नाही? असं काही झालं नाही. कसा अनुभव होता एकंदरीत चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान? छान झालं, गुड गुड एक्सपिरियन्स आणि ऑडियन्सला पण आवडेल. मी आता दिग्दर्शकांची पण मुलाखत घेतली तर मला संतोष सर त्यांनी सांगितलं की बाबा त्यांचे तू म्हणजे फेवरेट आहेस, त्यांच्या असं मनात होतं की तू यावं या चित्रपटात आणि तू आलास, मग कसं वाटतंय आता? त्यांनी सांगितलं कसं वाटतं, त्यांची खरंच इच्छा होती, त्यांनी ते एक्सप्लेन देखील केलं. हो नाही सर, मी चांगलं एक्सपिरियन्स आहे ओव्हरऑल आणि लोक चांगली आहेत, संतोष सर पण खूप चांगले आहेत, सगळ्यांचा एक प्रयत्न खूप चांगला अर्नेस्ट एफर्ट आहे आणि तो दिसतो तो फिल्ममध्ये, बघा तुम्ही. तुला राजकारण किती आवडतं? जास्ती नाही मला एवढं कळत नाही राजकारण, ऍक्टिंग ऍक्टर म्हणून ठीक आहे मी म्हणजे बेसिक बेसिक तेवढा तेवढं. बरं, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? 12 जानेवारीला फिल्म रिलीज होतीय, प्लीज जाऊन बघा थिएटर, थिएटरची खुर्ची बुक करा आणि बघा. थँक्यू सो मच आणि चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.